भाऊ साहब नमस्कार। भाऊ साहब काय नाव आपलं? रवी धांगड। रवी धांगड गाव? कोरवाडी। कोरवाडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी। रवी भाऊ आज आपण तुमच्या शेडनेट मध्ये मिरचीच्या प्लॉट वर उभे आहोत, म्हणजे सीड प्लॉट आहे। कोणत्या कंपनीचं आहे? कलश। कलश सीडचा। आणि या पिकावर तुम्ही सुरुवातीलाच अर्जुन भाऊशी तुमचं म्हणजे बोलणं झालं होतं आणि तुमचा प्लॉट सेटिंग होत नव्हता। हो सेटिंग। आणि अर्जुन भाऊंनी मला फोन केला की आपण उदाशी साहेबांना बोलू आणि याचं विचारू म्हणून, तर तुम्ही मला फोन केला आणि आपण याच्यावर नियोजन दिलं होतं आणि आज ते नियोजन घेतलं। तुमचं म्हणणं आहे की गावातले इतर पूर्ण प्लॉट 15-20 प्लॉट हे कामातून गेले, परंतु आपला प्लॉट एक नंबरचा बनला। बरं, बनला माल कसा बनला याचा? एक नंबर माल। बरं, याचं पोलन वगैरे चालू आहे? आणि आज सध्या स्थितीला जो माल आहे तो चांगल्या म्हणजे तुमचं मनोगत सांगा मला। एक नंबर माल आहे। एक नंबर माल आहे। हा बरं, क्वालिटी कशी आहे सध्या झाडांची? क्वालिटी एक नंबर आहे। कुठे कोकडा चुरडा मुरडा काही प्रॉब्लेम आहे? नाही। आणि माल चांगला फुगतोय? आणि आज मी पुन्हा तुम्हाला एक नियोजन दिलं की याला पुन्हा फुगवायचं, दाना चांगला बनवायचा। तर आज समाधानी आहात तुम्ही? समाधानी की इतक्या बिकट परिस्थितीत जसं आपला माल म्हणजे सेटिंगच होत नव्हतं, बनत नव्हता, तर आज आपण जे कार्य केलं उदासी तंत्रात तर आज एकदम चांगलं आहे। चांगलं, एकदम व्यवस्थित आहे ना? एकदम व्यवस्थित। अच्छा अच्छा, तर रवी भाऊ याच पद्धतीने तुम्ही स्वतः करा आणि इतर शेतकऱ्यांना सांगा ज्यांनी प्लॉट उपटून फेकलेले तर त्यांना सुद्धा सांगा की या पद्धतीचं नसतं, आपण खर्च करतो आणि त्याच्यानंतर नुकसान गेलतो, त्याच्यापेक्षा उदासी तंत्राची सोबत जर असली तर निश्चितपणे आपण प्लॉट बनवू शकतो, कारण उदासी तंत्र गेलेल्या पिकाला चांगलं करणारं सुद्धा तंत्र आहे। तर निश्चितपणे या पद्धतीने आपण कार्य करूया। तर समाधानी आहात ना तुम्ही? अर्जुन भाऊ तुम्ही समाधानी आहात ना? चांगलं आहे। तर अर्जुन भाऊ जरा प्लॉटची परिस्थिती दाखवा पूर्ण फिरून, की आज मिरचीचा प्लॉट कलर सीड्स या कंपनीचा सीड प्लॉट आहे, शेडनेट मध्ये आहे, आणि आजची परिस्थिती नमस्कार चांगला आहे, प्लॉट एक नंबर आहे असे हे उदासी तंत्र यशस्वी हे उदासी तंत्र।